नमस्कार मित्रांनो, सांगोला बाजार या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर कमेंट तसेच शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आज आपण आलेले आहे नागेश बर्गे यांच्या दावणीला। हे प्रॉपर लक्ष्मी देवडी येथे राहतात। यांचा स्वतःचा 20,000 लिटर दुधाचा डॉक आहे, एक सोनाई म्हणून आहे। त्याचबरोबर घरी एक 25 गायी आहेत यांच्या। आणि असं हे वैभव यांनी दुग्ध व्यवसायाच्या जीवावरती उभा केलेला आहे। आणि यांच्याकडे चांगल्या प्रतीच्या चांगल्या एचएफ बेंगलोर प्युअर बेंगलोर जातीच्या एचएफ गाई मिळतात। त्याचबरोबर 100% हमखास चांगल्या गाई मिळतात यांच्याकडे। आपण आता पाहताय एचएफ जातीची प्युअर एचएफ जातीची गाय आहे बेंगलोरची। यांच्याकडे गाई मिळतात त्या चांगल्या एकदम गॅरंटेड दुधाला गॅरंटीड। त्यांनी जवळ साधारणतः 20 ते 25 लिटरच्या पुढच्या गाई त्यांच्याकडे सर्वसाधारणपणे मिळतात। त्याचबरोबर 1 लाखापासून पुढे ते 1.5 लाखपर्यंत यांच्याकडे गाई मिळतात दुधाची। त्याचबरोबर भांड्याची त्याचबरोबर गाईची कोणत्याही प्रकारची अडचण नसते यांच्याकडे। फक्त व्यवहार करत असताना तशा प्रकारचा बोलीत राहून व्यवहार केला पाहिजे। नागेश बर्गे यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे। त्याचबरोबर त्यांचं गाव आणि तालुका ही सर्व माहिती मी खाली टाकणारच आहे। एक चांगले व्यापारी आहेत। किती घेतले? 1,26,000 बर। किती वेळ किती वेळ त्याची पहिला रो पहिला रो दाताला कसे उशी बर दाखवता दुशी। हा सोडा 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 ओके। पहिला तसे कसे गाईची कास बघा तुम्ही एकदम चार दिसडे एकदम समान आहेत। त्याचबरोबर मागचा चव बघा एकदम व्यवस्थित आहे। गाय घेत असताना ह्याच गोष्टी महत्वा ठरतात। तुम्ही म्हणत असाल की या गायीचा शेपूट का नाही, तर बेंगलोरला मुतारी किंवा शेण अंगावरती उडू नये म्हणून गायीच्या शेपटाची केस कट केली जातात। तिकडे सरास गायींचे शेपट शेपटाची केस अशी कट केली जातात। त्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय एकदम ॲडव्हान्स मध्ये केला जातोय। हरी चल मॅट आहे रे बाबड पहिली बार मी गाडी मॅट देखाय आजी तो गोपलेन लगे दुकान में